स्टेट बँक ऑफ इंडियाच्या त्र्यंबकेश्वर शाखेत अज्ञात चोरट्याने शटर तोडून प्रवेश करत केली बँकेतील मुद्देमालाची चोरी. बँकेतील CCTV DVRही केला लंपास. चोरी झाल्यामुळे त्र्यंबकेश्वर बँकेचे कामकाज आज बंद ठेवण्यात आले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या त्र्यंबकेश्वर शाखेत दिनांक 15/1/2021 रोजी रात्री 11:30 ते दिनांक 16/1/2021 त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. 2021 रोजी 9:30 आतमध्ये निश्चित वेळ सांगता येणार नाही. बँकेतील बाहेर निघणारे मार्गाचे शटर व लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने बँकेतील मुद्देमालाची चोरी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की सकाळी नियमित वेळेत बँकेचे शिपाई बँक उघडण्यासाठी आले असता बँकेचे शटर तोडले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने तात्काळ बँकेच्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. बँकेचे मॅनेजर विवेक द्विवेदी यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला याची माहिती देताच त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणदिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट टीमला बोलवण्यात आले. डॉग स्क्वॉडने चोरट्यांचा रस्ता दाखवितांना बँकेजवळून शनी मंदिराच्या मागून रिंग रोड मार्गे स्मशानभूमीजवळील पारापर्यंत पोहोचला. त्यानंतर फिंगरप्रिंट टीमला बँकेतील 7 फिंगरप्रिंट मिळाले असल्याचे समजते. अज्ञात चोरट्यांनी बँकेत प्रवेश तर केला परंतु त्यांना स्ट्रॉंग रूमपर्यंत पोहोचता आले नाही. सुदैवाने रोख रकमेची चोरी होऊ शकली नाही. यावेळी पोलीस उपाधीक्षक भीमाशंकर ढोले, पोलीस निरीक्षक रणदिवे, सहपोलीस निरीक्षक पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या त्र्यंबकेश्वर शाखेचे मॅनेजर विवेक द्विवेदी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ₹30,000 किमतीचे लिनोवो कंपनीचे 2 CPU व 1 TB हार्ड डिस्क, ₹1,40,000 किमतीचे संगणाचे ॲसर कंपनीचे 1 CPU, 4 GB रॅम, 500 GB हार्ड डिस्क व 22 इंच मॉनिटर, ₹5,000 किमतीचे सिक्युरिटी कंपनीचे 1 ऑटो डायलर, ₹5,000 किमतीचे 1 फायर अलार्म, ₹8,000 किमतीचे हिक विजन कंपनीचे DVR, ₹2,000 किमतीचे हिक विजन कंपनीचा 2 MP कॅमेरा आणि 1 राऊटर असे एकूण ₹2,00,000 मुद्देमालाची चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात भादवी कलम 45, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक पाटील, पोलीस उपअधीक्षक ढोले, पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक पांढरे करत आहेत.